भाजपा नेता देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री बनने के बाद पहली बार कल नागपुर पहुंच रहे हैं। शहर में सभी जगहों पर बधाई के होर्डिंग्स लगाए गए हैं, जिसके अलावा कार्यकर्ताओं द्वारा चौराहे पर गुलाल और फूल बरसाने की विशेष व्यवस्था की जा रही है। मुख्यमंत्री पद से इस्तीफा देकर उप मुख्यमंत्री का पद ग्रहण करने वाले देवेंद्र फडणवीस का कल हजारों नागरिकों द्वारा स्वागत किया जाएगा और एयरपोर्ट से फडणवीस के आवास तक स्कूटर रैली भी होगी। वहाँ देवेंद्र जिला घेण्याकरता लाखों लोक ये जाणार आहे आणि फक्त लोक तिथे जातील हेच आमची तयारी आहे। अशी आम्ही खूप सजावट केलेली नाही, पण देवेंद्रजींना या शहरातले लोक खूप प्यार करतात, चाहतात त्यांना, याकरता मोठ्या संख्येत एअरपोर्टवर लोक त्यांना घ्यायला येणार आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही पण त्यांना घ्यायला येणार आहे। आणि त्या रस्त्याला ट्रॅफिक जाम होऊ नये, जनतेला सांभाळून एवढी जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्याकडे राहणार आहे। आणि एक सांगतो, सजा दो शहर को गुलशन की तरह, हमारे सरकार आने वाले हैं। देवेंद्र जी एक या देशातले या शहरातले सुपुत्र आहे, नागपूर शहराचे सुपुत्र आहे आणि त्यांचं स्वागत या शहरातली जनता खूप जोर शोरनी करणार आहे। आता कसं आहे, देवेंद्र जी उपमुख्यमंत्री होऊन पहिल्यांदा नागपुरात येणार आहे, तर विदर्भाची जनता येऊ शकते। आता कोणाला कोणी अडवणार नाही, सर्वांना ज्यांना ज्यांनी यायचे आहे ते येतीलच। जसं तुम्ही बघितलं होतं, देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होऊन नागपुरात आले, भूतो न भविष्य, कोणत्याच नेत्यासाठी एवढी गर्दी रस्त्यावर कधीच झाली नाही। त्याचप्रकारे उपमुख्यमंत्री झाल्यानंतरही तीच स्थिती होणार आहे, रस्त्यावर लोक सांभाळणारी एवढी जनता नागपूरची किंवा विदर्भाची या ठिकाणी उपस्थित होणार आहे। उद्या बाईक रॅली पण निघणार आहे युवासेनेकडून, युवा भारतीय जनता युवा मोर्चाकडून, आणि 22 ठिकाणी त्यांचं स्वागत होणार आहे, याचा संदर्भ काय सांगणार? पहा, देवेंद्रजी निघतील तर देवेंद्रजीच्या मतदारसंघातच ते आहेत, तर देवेंद्रजींच्या मतदारसंघात असल्यामुळे देवेंद्रजीवर कार्यकर्त्यांचं प्रेम आहे, कार्यकर्त्यांचं त्यांच्यावर प्रेम आहे। जनत्या त्या मतदारसंघात, या मतदारसंघात देवेंद्रजी पाचव्यांदा निवडून आलेले आहेत, तर ते लोकप्रिय आहेत, तर त्यांचे स्वागत जिथे म्हणतील 22 काय 50 ठिकाणी होऊ शकतो अशी स्थिती आहे। आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।